आज हे जे काही राज्यपालांचं अभिभाषण आपल्या समोर आलं तर त्याच्यामध्ये बेळगावचा उल्लेख झाला, कर्नाटक सीमा प्रश्नाचा उल्लेख झाला, पण त्याच्यामध्ये संभाजीनगरचा उल्लेख नाही दिसला. मला असं वाटलं होतं की आमच्यापेक्षा प्रखर भूमिका मांडणारे, आम्ही थोडं कमी पडलो असू कदाचित, पण आमच्यापेक्षा प्रखर भूमिका मांडणारे कसे सत्तेने गोष्टी बदलतात. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीवर, पुण्यतिथी मी त्या दिवशी जयंती चुकून बोललो साहेब, पुण्यतिथीवर साधं ट्विट देखील होत नाही आणि संभाजीनगरचं तर नावच घेतलं जात नाही. आमच्यावर टाकून चालणार नाही. आपल्या लक्षात असेल पहिल्यांदा शिवसेनेचे मेयर ज्यावेळेस औरंगाबादमध्ये संभाजीनगरला त्या ठिकाणी झाले त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली घोषणा आहे. आता त्यांचे सुपुत्र हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित आता तरी ते होईल. म्हणजे मागे आम्ही देखील होतो त्या काळात राजीनाम्याच्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या, संभाजीनगर करता कधी राजीनामे आले नाहीत, पण ते जाऊ द्या, ती वेगळी गोष्ट आहे. पण आता तरी होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवाने असं काही होताना दिसत नाही. भूमिका कशा बदलतात? आमचे अबू आझमी साहेब आहेत का? नाही, दिसत नाही आहेत. नाही नाही, अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचा आनंद आहे. मी तिथे बसून जी भूमिका मांडायचो की संविधानाप्रमाणे मुस्लिम आरक्षण देता येत नाही, ती भूमिका आता अबू आझमी साहेबांना पटलेली आहे. याचं कारण मागणीच करत नाही. आता हे सरकार आल्यानंतर अमीन पटेल साहेब मागणी बंद झाली. नाही नाही, बंदच झाली. हा, बंद झाली. झाले नाही एवढे अधिवेशन. नाही नाही, मला तर आनंदच आहे. आम्ही, आमची स्पष्ट भूमिका आहे, आमची स्पष्ट भूमिका आहे की संविधानाप्रमाणे मुस्लिम आरक्षण देता येत नाही. पण आमच्या काळामध्ये तरी तुम्ही संविधानाप्रमाणे आम्ही सांगायचो की एवढे अंगावर यायचे, बाप रे एवढं सगळं. आता नाही नाही नाही, ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना सत्तेकरता अध्यक्ष महोदय, ही खरं म्हणजे दुटप्पी भूमिका या ठिकाणी स्पष्ट झाली आहे.